राज्यात विविध विषयावरून वातावरण तापत असतानाच लोकसभेसाठी भाजपानं मात्र कंबर कसली. लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांसाठी राज्यभरात भाजपानं वॉर रूमचं प्लॅनिंग केलंय. आणि आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की 2014 पासून प्रामुख्याने इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये वॉर रूमचं आपलं एक वैशिष्ट्य निर्माण झालं आहे आणि भाजपने वॉर रूमच्या माध्यमातून निवडणूक जिंकणं हा एक खूप मोठा पार्ट असा डेव्हलप केला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आता आम्ही 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 288 वॉर रूम उभ्या करतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की निवडणूक जिंकण्याची जी तयारी आहे त्याच्यामध्ये हे 288 वॉर रूम मोठा रोल प्ले करतील.